गुड इवनिंग ऑल ऑफ यू। लेट मी नो वेदर माई वॉइस इज क्लियर और नॉट। माई वॉइस इज क्लियर। ओके थैंक यू। सब लोग अपने अटेंडेंस मार्क कीजिए चैट बॉक्स में। सगळ्यांनी अटेंडेंस मार्क करा चैट बॉक्स मध्ये। तो सब लोगों ने अटेंडेंस मार्क की। अटेंडेंस में अपना नाम और स्टैंडर्ड लिखना है। ओके चलिए स्टार्ट करते हैं हम लोग। तो आज हमारा मैथ्स का लेक्चर है, राइट? तो आज आपला मैथ्स का क्लास है। ओके तो सगळ्यांनी मैथ्स से टेक्स्टबुक आणि नोटबुक ओपन करायची आहे। ओके तो चलिए स्टार्ट करते हैं। तो मैं स्क्रीन पर शेयर करती हूँ। मुझे बताइए स्क्रीन सबको विजिबल है? स्क्रीन सगळ्यांना विजिबल है का? चैट बॉक्स मध्ये रिप्लाई करा। ओके चला स्टार्ट करूया आपण। फर्स्ट आपण स्टार्ट करूया फिफ्थ स्टँडर्ड। ओके तर फिफ्थ स्टँडर्ड स्टुडंट आपण कुठला लेसन स्टडी करतोय? लेसन नंबर 2, राईट? नंबर वर्क। ओके वी हॅव ऑलरेडी स्टार्टेड लेसन नंबर 2 नंबर वर्क। ओके प्रॉब्लेम सेट 5 पर्यंत सगळ्यांचं कम्प्लीट झालेलं आहे, राईट? आपण प्रॉब्लेम सेट 5 पर्यंत कम्प्लीट झालेलं आहे। सगळ्यांनी होमवर्क केला का घरी? प्रॉब्लेम सेट 5 मधला क्वेश्चन नंबर 3 and 4 मी घरी होमवर्क करायला सांगितला होता, केला का सगळ्यांनी? फिफ्थ स्टँडर्ड स्टुडंट जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा। फिफ्थ स्टँडर्ड स्टुडंट अनिकेत, अनिकेत अजून कोण, कर्णिका केला का तुम्ही? ओके चला तर लास्ट टाइम आपण काय शिकलो होतो? एक्सपांडेड फॉर्म ऑफ 5-digit नंबर, राईट? काय आपण बघितलेलं लास्ट टाइम? एक्सपांडेड फॉर्म ऑफ ए नंबर, बरोबर? तर चला मी बोर्डवर एक तुम्हाला एक्सपांडेड फॉर्म लिहिणार मी एका नंबरचा, आणि त्याच्यावरून तुम्हाला तुम्ही मला नंबर सांगायचे कुठला नंबर तयार होईल। ओके ओके चला तर बोर्ड कडे लक्ष द्या। तर मी एक एक्सपांडेड फॉर्म लिहिते एका नंबरचा, आणि तुम्ही त्याचा मला एक नंबर बनवून दाखवायचा। ओके तर एक्सपांडेड फॉर्म सगळ्यांनी इकडे लक्ष द्या। एट प्लस 80,000 प्लस 8,000 प्लस 800 प्लस 80 प्लस 9। ओके 8 लाख, 80,000, 8,000, 800, 80 प्लस 9। तर चला याचा नंबर कोण मला सांगेल? हा मी एक्सपांडेड फॉर्म लिहिलाय एका नंबरचा, आणि मला याचा नंबर कोण सांगेल? चला कोण सांगेल? जो नंबर मी एक एक्सपांडेड फॉर्म लिहिला त्याच्यावरून नंबर सांगायचा मला, कोण सांगेल? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा। एका नंबरचा मी एक्सपांडेड फॉर्म लिहिलेला आहे, फक्त तुम्हाला त्याच्यावरून नंबर बनवायचा आहे। आतापर्यंत तुम्ही काय केलं? नंबर दिलेला असायचा त्याचा एक्सपांडेड फॉर्म मध्ये लिहिलंय, बरोबर? आता तुम्हाला उलट करायचंय। एक्सपांडेड फॉर्म दिलाय तुम्हाला ऑलरेडी, आता त्याच्यावरून नंबर लिहायचंय। कोण सांगेल मला कुठला नंबर होईल? फिफ्थ स्टँडर्ड स्टुडंट। ओके
तन्मय तन्मय माय कौन कर सांग मला। तन्मय 8,80,000 8,818 89 8 लाख, ओके काय येणार आहे? फर्स्ट 8 लाख, देन 88,000, राईट? 88,000 प्लस अजून काय येणार? 889, कळालं सगळ्यांना? पहिले पहिला जो डिजिट आहे तो लॅक आहे, 8 लाख, राईट? देन नेक्स्ट वाला बघा, 80,000 आहे आणि 8,000 आहे. 80,000 प्लस 8,000 काय झालं? 88,000, देन 800, देन 80 and 9. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का कसा नंबर तयार झाला? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके अजून एक एक्सपांडेड फॉर्म लिहिते मी, बाकी त्यांनी सांगायचंय मला. प्लस 80,000 प्लस 4,000 प्लस 500, 7 लाख प्लस 80,000 प्लस 4,000 प्लस 500. चला कर्णिका, कर्णिका माइक ऑन कर आणि सांग मला. कर्णिका माझा आवाज येतोय का सगळ्यांना? मॅम दाखवा ना स्क्रीन. हाँ सांग मला नंबर कुठला तयार सेवन होईल. लॅक 84,500 यस, 7 लाख, राईट? 7 लाख, देन 80,000 and 4,000. 80,000 प्लस 4,000 काय ना? 84,000, देन 500. ओके पुढे इथे आपल्याला ना टेन्सचं आहे ना युनिटचं दिलेलं आहे, बरोबर? फक्त 100 पर्यंतच कम्प्लीट. मग नंबर कुठला तयार होणार आपला? 4,7,84,500. कळालं सगळ्यांना कसं एक्सपांडेड फॉर्म वरून नंबर तयार करायचा? हे लास्ट टाइम मी तुम्हाला होमवर्क मध्ये दिला होतं. ओके ज्यांनी कोणी केलं नसेल त्यांनी आज घरी पहिले तो करायचंय कम्प्लीट. ओके कळालं सगळ्यांना? नेक्स्ट, आता नेक्स्ट आपण काय बघणार आहोत? नेक्स्ट टॉपिक आहे आपला बिगर अँड स्मॉलर. ओके आता जे नंबर्स आपण बघितले, 7 डिजिट and 6 डिजिट नंबर, त्याच्यामध्ये आता बिगर नंबर आणि स्मॉलर नंबर कसा ओळखायचा ते आपण बघणार आहोत. ओके तर बघा, इथे एक कन्वर्सेशन दिलेलं आहे ते आपण बघूया. बिगर अँड स्मॉलर नंबर. ओके हमीद, हाऊ डू वी डिटरमाइन द स्मॉलर और बिगर नंबर वेन वी आर डीलिंग विथ द 6 or 7 डिजिट नंबर? बघा हमीद काय विचारतो, आता आपण कसं ओळखायचं जेव्हा आपण 7 डिजिट आणि 6 डिजिट नंबर बरोबर हे करतोय, शिकतोय, तर त्यांच्यामध्ये कसं आपण शोधणार की कुठला लहान आहे नंबर आणि कुठला मोठा नंबर आहे? कसं आपण फाइंड आउट करणार, कसं ठरवणार? टीचर, यू हॅव लर्न हाऊ टू डू दॅट विथ 5 डिजिट नंबर. द नंबर विथ द बिगर 10,000 डिजिट इज द बिगर नंबर. इफ दे आर दी सेम वी लुक ऍट दी 1,000 डिजिट टू डिटरमाइन दी स्मॉलर ऑर बिगर. बघा काय सांगितलंय टीचर, काय बोलते? आतापर्यंत तुम्ही बघितलं की 5 डिजिट नंबरचं तुम्ही बिगर स्मॉलर, 5 डिजिट नंबर मध्ये तुम्हाला सगळ्यांना येतं कसं आपण ठरवतो कुठला बिगर आहे कुठला स्मॉलर आहे, बरोबर? आता ज्या नंबरचा 10,000 चा डिजिट मोठा असेल, ओके आता याच्यामध्ये काय करणार आपण, ज्या तुमचे 5 and 6 and 7 डिजिट मध्ये तुमचा 10,000 चा जो नंबर डिजिट मोठा असेल तो आपण मोठा बोलणार, बरोबर? आणि जर ते सेम असतील तर आपण काय करणार, पुढचा 1,000 वाला बघणार ना आपण. कसं डिटरमाइन करणार? आता तुम्हाला 10,000 ची जी नंबर आहे, 10,000 मध्ये जर काय करणार, कुठला 10,000 मधला डिजिट मोठा आहे ते बघणार. इकडे तुम्हाला जर 80,000 दिला असेल आणि या साईडला 70,000 दिला असेल, मग तुम्ही काय करणार? 80,000 बिगर ना, ओके? आणि दोन्ही साईडला जर तुम्हाला 80,000 80,000 दिला असेल, मग तुम्ही काय करणार? 1,000 ला जाणार, पुढचा नंबर बघणार, पुढचा डिजिट बघणार, बरोबर? पुढची प्लेस नंबर व्हॅल्यू बघणार.
ओके मग त्याच्यावरून तुम्ही ठरवणार कुठला बिगर आहे कुठला स्मॉलर आहे. ओके नाउ कॅन यू टेल हाउ टू कम्पेअर सिक्स और सेवन डिजिट नंबर. मग त्याच्यामध्ये आता सिक्स अँड सेवन डिजिट मध्ये काय करणार तुम्ही, सिक्स अँड सेवन डिजिट मध्ये काय होतं, एक नंबर एक डिजिट वाढतो ना आपला, एक प्लेस युनिट वाढतं, प्लेस व्हॅल्यू कुठला लॅक, बरोबर. मग आपण पहिले लॅकच बघणार कुठला कुठला डिजिट लॅक मधला कुठला जास्त मोठा आहे. कळतंय सगळ्यांना, कळालं का सगळ्यांना, जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कळते आता बघा, तुम्हाला तुम्हाला सिक्स डिजिट सेवन डिजिट चा सांगितलं असेल. आता फॉर एक्झाम्पल सिक्स आणि सेवन डिजिट मध्ये बघा, आता मी एक नंबर इथे लिहिला, इथे लिहिला 7,65,234, राईट. आणि इकडे मी लिहिला 4,73,225. ओके मग याच्यामध्ये कम्पेअर कसं करणार, आता याच्यामध्ये आपण पहिले कुठला जो आपला इथे लॅकचं हे आहे प्लेस, बरोबर. सिक्स सिक्स डिजिट मध्ये बघा हा जो प्लेस व्हॅल्यू आहे कुठला आहे लॅक, बरोबर. मग आपण लॅकचे डिजिट बघणार, आता इथे 7 लॅक आहे इथे 4 लॅक आहे, मग कुठला नंबर होणार बिगर, 7 लॅक मोठा की 4 लॅक मोठा, 7 लॅक ना. मग ऑफकोर्स हा वाला नंबर काय झाला, बिगर झाला. कळते सगळ्यांना, हे आपण सिक्स डिजिट नंबर मध्ये बघणार. कळालं का सगळ्यांना, ओके. तसंच जर आता हे सिक्स डिजिट नंबर मध्ये झालं, आता सेवन डिजिट नंबर दिला असेल तुम्हाला, ओके. सेवन डिजिट नंबर मध्ये कसं बघणार तुम्ही, आता फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला दिलाय 25,79,899, ओके. हा एक नंबर दिलाय. आणि इकडे तुम्हाला दिलाय 30,70,506, ओके. आता सेवन डिजिट नंबर मध्ये बघा 10 लॅक काय आहे 7,000 याच्यामध्ये, सेवन त्याच्यामध्ये प्लेस व्हॅल्यू बघा इथे 10 लॅक आहे ना, एक प्लेस व्हॅल्यू बघा इथे काय 10 लॅक आहे. मग आता 25 लॅक की 30 लॅक बिगर, विच वन इज बिगर, 25 लॅक इज बिगर या 30 लॅक इज बिगर, 30 लॅक ना. मग आपण काय करणार, डायरेक्ट हा वाला नंबर काय करणार, बिगर. कळते सगळे ना, जर इथे पण 25 असता आणि इथे पण 25 आहे तर आपण कुठे जाणार, इथे बघणार या नंबरवर बघणार, इथे 79,000 आहे इथे 70,000 आहे, मग कुठला बिगर आला असता, हा बिगर आला असता, राईट. कळते सगळ्यांना, कळते का सगळ्यांना, जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कसं कम्पेअर करायचं कळालं, ओके. तर आता तुम्ही काय करणार आहे, फिफ्थ स्टँडर्ड स्टुडंट प्रॉब्लेम सेट सिक्स मधला क्वेश्चन नंबर वन सॉल्व करायचं, ओके. सगळ्यांनी चला, सगळ्यांनी सॉल्व करायला घ्या क्वेश्चन नंबर वन प्रॉब्लेम सेट मधला. मी तोपर्यंत सिक्स स्टँडर्ड स्टुडंट कडे जाते, ओके. आणि झाल्यानंतर डन म्हणून कम्प्लिटेड म्हणून चॅट बॉक्स मध्ये लिहायचं, ओके. कळालं, चला. आणि कोणीही माईक वगैरे ऑन करायचं नाहीये मध्ये, ओके. सिक्स स्टँडर्ड स्टुडंट आहेत ना क्लासमध्ये, जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा, ओके. चला, तर सिक्स स्टँडर्ड स्टुडंट, वी हॅव ऑलरेडी स्टार्टेड लेसन नंबर 3, दॅट इज इंटीजर, राईट. आपण जो लेसन नंबर 3 आहे इंटीजर तो स्टार्ट केलेला आहे, राईट. सगळ्यांना लक्षात असेल तर लास्ट सॅटरडे आपण लेसन नंबर 3 स्टार्ट केलेला आहे, ओके. तर फर्स्ट आपण काय सगळ्यांनी बघितलेलं लास्ट टाइम, चला मला एक एक मी विचारणार क्वेश्चन, मला आन्सर सांगायचंय, ओके. नॅचरल नंबर्स, व्हॉट आर दी नॅचरल नंबर्स, चला कोण सांगेल मला नॅचरल नंबर्स कुठले आहेत, ओके. प्रमिता, टेल मी व्हॉट आर दी नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर म्हणजे 1 पासून पुढचे, ओके. द नंबर्स आर स्टार्टेड फ्रॉम 1, 1, ओके. द नॅचरल नंबर्स कोणाला बोलतो आपण, जे 1 पासून स्टार्ट होतात, राईट, त्याला आपण बोलतो नॅचरल नंबर, 1, 2, 3 अँड सो ऑन, ओके. देन नंतर आपण काय बघितलं होतं, होल नंबर, ओके. होल नंबर कोण सांगेल, व्हॉट आर दी होल होल नंबर. बाकीचे स्टुडंट, आदेश, आदेश माईक ऑन कर, सांग मला होल नंबर.
होल नंबर कुठून स्टार्ट होतात? आदेश माइक ऑन कर. यस टीचर. हाँ, होल नंबर कुठल्या नंबर पासून स्टार्ट होतात? टेन. कुठल्या? नाइन. होल नंबर 10 आणि 9 कुठून? तू नंबर 10 पासून स्टार्ट करतो का काउंटिंग करताना? आपण नंबर्स पहिले स्टार्टिंग कुठून करतो? 1. हा, आता 1 पासून स्टार्ट होणारे जे नंबर्स असतात त्याला आपण नॅचरल नंबर बोलतो, राईट? आता होल नंबर कुठून कोणाला बोलणार आपण? लास्ट टाइम शिकवलंय मी, होल नंबर कुठल्या नंबर पासून स्टार्ट होतात? 0. कोणी सांगितलं? त्यांनी जरा नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये. आता जे कोणी आन्सर दिले त्यांनी नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये. आन्सर राईट आहे. आदेशने आन्सर दिलाय. माइक ऑफ का केला मग? तर होल नंबर स्टार्टेड फ्रॉम 0. ओके, 0 पासून स्टार्ट होतात होल नंबर. ओके, 0, 1, 2, 3 अँड सो ऑन. ओके, तर आपण लास्ट टाइम बघितलेलं. घरी तुम्ही स्टडी करत नाहीत का? बघा, द सेट ऑफ ऑल नॅचरल नंबर्स टुगेदर विथ 0 इज अ सेट ऑफ द होल नंबर. होल नंबर कशाला बोलतात? पूर्ण नॅचरल नंबरचा सेट आणि प्लस 0, त्याला आपण होल नंबरचा सेट बोलतो, राईट? देन आपण बघितलेलं नेगेटिव्ह नंबर. चला, नेगेटिव्ह नंबर बद्दल कोण सांगेल मला? कशाला नेगेटिव्ह नंबर बोलतात? चला बघू द्या, लास्ट किती जणांनी घरी होमवर्क केलाय. आता आदेश माइक ऑन कर, सांग मला नेगेटिव्ह नंबर बद्दल. कशाला नेगेटिव्ह नंबर बोलणार आपण? आदेश, चला पटापट माइक ऑन करा. अजून 6th स्टँडर्ड मध्ये कोण आहे? ओके, कार्तिकी. कार्तिकी, तुला माहित आहे नेगेटिव्ह? हा, नेगेटिव्ह नंबर कशाला बोलतात? नाही मॅडम, मी नवीन आहे. येस आय नो, जॉईन केलंय. हो हो, माइक ऑफ करा. माहिती, न्यू स्टुडंट आहे, मी फक्त विचारलं माहित आहे का वगैरे. ओके, भावेशला माहित आहे आय थिंक. भावेश, सांग मला नेगेटिव्ह नंबर्स कशाला बोलतात? आवाज येत नाहीये भावेश. ओके, माइक ऑफ करा, नेटवर्कचा प्रॉब्लेम आय थिंक. ओके, प्रमिता, टेल मी व्हॉट आर दी नेगेटिव्ह नंबर. ओके, भावेश माइक ऑफ कर. The number less than 0 is known as negative number. Yes, 0 पेक्षा कमी. ओके, जे 0 पेक्षा कमी असतात, लेस दॅन 0, दी नंबर्स लेस दॅन 0 आर कॉल्ड नेगेटिव्ह नंबर्स. ओके, 0 पेक्षा काय असतात? ते लहान असतात. ओके, आणि त्यांच्या समोर काय असतं? मायनसचं साईन. ओके, फॉर एक्झाम्पल बघा, नेगेटिव्ह नंबर्स कशाला बोलणार आपण? -1, -2, -3 अँड सो ऑन. हे सगळे काय झाले? नेगेटिव्ह नंबर. अँड पॉझिटिव्ह नंबर्स काय असतात? 0 पेक्षा ग्रेटर. ओके, 0 पेक्षा काय असतात? मोठे असतात. मग ते फॉर एक्झाम्पल 1, 2, 3. ओके, हे काय झाले? पॉझिटिव्ह नंबर. कळालं सगळ्यांना? लास्ट टाइम मी हे सगळं शिकवलंय, एकदा रिवाइज केलं, आता सगळ्यांना कळालं का? न्यू स्टुडंट, कळालं तुम्हाला? हे ऑलरेडी लास्ट क्लास मध्ये झालेलं आहे. ओके, चला पुढे बघूया आपण. ओके, बघा इथे टेक केअर, इथे काय दिलं बघा, द प्लस साईन इज जनरली नॉट बिफोर पॉझिटिव्ह, नॉट रिटर्न बिफोर पॉझिटिव्ह नंबर. हाऊ एव्हर इट इज नेसेसरी टू राईट दी मायनस साईन ऑफ अ नेगेटिव्ह नंबर. बघा,
आपण पॉझिटिव्ह नंबरच्या पुढे प्लसचं साईन देत नाही. ओके, आणि ते काही एवढं गरजेचं पण नसतं. जर साईन नसेल तर आपण ऑलरेडी समजून जातो की तो पॉझिटिव्ह नंबर आहे. ओके, पण जर त्याच्या जर नेगेटिव्ह नंबर असेल तर त्याच्या पुढे मायनसचं साईन नाही दिलं तर आपली व्हॅल्यू चेंज होते. तर नेगेटिव्ह नंबरच्या पुढे मायनस साईन द्यायलाच लागतं. ओके, सगळ्यांनी लक्षात ठेवा. अँड झिरो डज नॉट हॅव एनी साईन, आणि झिरोला कुठलं साईन नसतं. बरोबर, कळालं सगळ्यांना? तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. प्लस साईन, जो प्लस पॉझिटिव्ह नंबर असेल त्याच्या पुढे प्लसचं साईन दिलं नाही दिलं तरी काय फरक पडत नाही. पण जर मायनस असेल नंबर, नेगेटिव्ह नंबर असेल तर त्याच्या पुढे मायनसचं साईन द्यायलाच लागतं. ओके, नेक्स्ट नेक्स्ट आता आपण बघूया इंटीजर. आता जो आपला लेसन आहे इंटीजर त्याच्याबद्दल आपण इथून स्टार्ट करूया. ओके, चला तर इंटीजर बघा काय. पॉझिटिव्ह नंबर झिरो अँड नेगेटिव्ह नंबर टुगेदर फॉर्म अ ग्रुप ऑफ नंबर कॉल्ड अ ग्रुप ऑफ इंटीजर. बघा इंटीजर मध्ये कोण कोण असतं? पॉझिटिव्ह नंबर, जे आता आपण बघितले पॉझिटिव्ह नंबर्स असतात, झिरो असतो आणि नेगेटिव्ह नंबर, या सगळ्यांचा ग्रुप म्हणजे काय? इंटीजर. ओके, सगळ्यांनी लक्षात ठेवा. पॉझिटिव्ह नंबर झिरो अँड नेगेटिव्ह नंबर टुगेदर फॉर्म अ ग्रुप ऑफ नंबर कॉल्ड दी ग्रुप ऑफ इंटीजर. कळालं सगळ्यांना? इंटीजर मध्ये कोण कोण असतात कळालं का सगळ्यांना? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. इंटीजर्स मध्ये कोण कोण असतात बघा, तुम्हाला विचारतील ते इंटीजर्सचा एक्झाम्पल बघा. इंटीजर्स मध्ये कोण कोण असतात? पॉझिटिव्ह नंबर, पॉझिटिव्ह नंबर म्हणजे 1, 2, 3 म्हणजे पॉझिटिव्ह सगळे नंबर. ओके, देन काय असतं? झिरो पण असतो आणि प्लस काय असतं? नेगेटिव्ह नंबर म्हणजे -1, -2, -3. ओके, सो ऑन. तर हे सगळे ग्रुप असतात जो नंबरचा, ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह नंबर, झिरो अँड निगेटिव्ह, त्यांना सगळ्यांना काय बोलतो आपण? इंटीजर. कळालं सगळ्यांना? कळालं? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, नेक्स्ट बघा काय दिलंय. माय फ्रेंड मॅच ऍट द फेअर इन द लिफ्ट. ओके, बघा इथे काय दिलंय आपल्याला, बघूया आपण हे. फर्स्ट पिक्चर बघा सगळ्यांनी. लुक ऍट द पिक्चर ऑफ द कुल्फी मॅन. ओके, वाय डू यू थिंक ही कीप द कुल्फी मोल्ड इन अ मिक्सचर ऑफ अ सॉल्ट अँड आईस. बघा काय सांगितलंय इथे, वरती कुल्फीवाल्याचं हे दिलंय तुम्हाला, पिक्चर दिलंय. तर कुल्फीवाला बर्फ किंवा मिठाच्या मिक्सचरमध्ये कुल्फीचं साचं का ठेवत असेल? का ठेवत असेल तो? कोण सांगेल मला? बर्फ किंवा मीठ त्याच्यामध्ये का ठेवत असेल तो कुल्फी? बघा तुम्ही आईस्क्रीम बघता ना कधी कधी, तर एकदम त्याचं खाली असतं, त्याच्यामध्ये बर्फाच्या ह्याच्यातच का ठेवतोय तो साचे? कारण ते मेल्ट नको व्हायला. बरोबर, आईस्क्रीम आपली जर जास्त टेम्परेचर असेल, बरोबर हीट जास्त असेल, तर काय होणार? आपली आईस्क्रीम काय होणार? मेल्ट होणार ना. ओके, आणि आईसचं जे टेम्परेचर असतं ते काय असतं? झिरो पेक्षा कमी असतं, मायनस मध्ये नाही तर झिरो असतं. मग तेव्हा काय होतं? बर्फ होतो. जेव्हा टेम्परेचर झिरो असतं, झिरो किंवा झिरो मायनस मध्ये असतं, तिथे काय असतं? बर्फ. तुम्ही आता जर जम्मू काश्मीरला गेला तिथे आपल्या इथे जसं टेम्परेचर होतं 37-40 degrees Celsius असं असतं, म्हणजे तुम्ही तिकडे गेला तर ते मायनस मध्ये असणार. कळत सगळ्यांना? मायनस मध्ये टेम्परेचर जिथे असतं तिथे बर्फ असतं. ओके, म्हणून तो कुल्फीवाला काय करतोय? त्याचे साचे त्या मिठाच्या ह्याच्यामध्ये किंवा बर्फाच्या ह्याच्यामध्ये ठेवतोय. ओके, नेक्स्ट काय सांगितलंय त्यांनी. इन अ लिफ्ट द ग्राउंड फ्लोअर इज नंबर झिरो व्हाइल द फ्लोअर बिलो द ग्राउंड लेवल आर नंबर -1, -2. बघा त्यांनी काय सांगितलं, झिरो पर्यंत त्यांनी ग्राउंडला झिरो दिले आणि झिरोच्या खाली त्यांनी काय केलंय? त्याच्या खाली काय? -1, -2 दिलंय नंबर. कळत सगळ्यांना? बघा झिरोच्या वरती काय दिलंय त्यांनी? 1, 2, 3 आहे आणि झिरोच्या खाली -1, -2 असं का दिलंय त्यांनी नंबर? का दिलंय? तर आपण बघितलंय की नेगेटिव्ह नंबर्स आर लेस दॅन झिरो, राईट? कळते ना सगळ्यांना? नेगेटिव्ह नंबर्स काय असतात? लेस दॅन झिरो असतात, झिरो पेक्षा कमी असतात. म्हणून त्यांनी झिरो नंतर जे नंबर्स आले त्याला काय नेगेटिव्ह साईन दिलंय? -1, -2 देन -3 अँड सो ऑन. कळालं सगळ्यांना दोन्ही पिक्चर बद्दल? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कळालं? ओके, चला तोपर्यंत आता फर्स्ट तुम्ही काय करा. ओके,
प्रैक्टिस सेट 4 है, त्याच्या मधला जो फर्स्ट क्वेश्चन है बघा, सगळ्यांनी लक्ष द्या. 6th स्टँडर्ड स्टूडेंट, क्लासिफाई द फॉलोइंग नंबर ऐज अ पॉजिटिव नंबर्स एंड नेगेटिव नंबर. हे जे नंबर्स आहेत ना तुम्हाला ते क्लासिफाई करायचे, तुम्हाला पॉजिटिव नंबर्स कुठले आहेत आणि नेगेटिव्ह नंबर्स कुठले हे तुम्हाला काय करायचे, वेगळे वेगळे करायचे. चला सगळ्यांनी फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घ्या. 6th स्टँडर्ड स्टूडेंट, तोपर्यंत 5th स्टँडर्डचं बघतोय आम्ही. कळालं सगळ्यांना? 6th स्टँडर्ड स्टूडंट, फर्स्ट क्वेश्चन नंबर 1 प्रॅक्टिस सेट 4 मधला क्वेश्चन नंबर 1 काय करा, स्टार्ट करा आणि झाल्यानंतर कम्प्लीटेड म्हणून चॅट बॉक्स मध्ये लिहा. ओके ओके, चला नंतर आपण बघूया आता 5th स्टँडर्ड स्टूडंट. ओके, 5th स्टँडर्ड स्टूडंट झालं तुमचं सॉल्व्ह करून, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा सगळ्यांचं कम्प्लीटेड. ओके चला, मी एक एक क्वेश्चन घेते, तुम्ही मला आन्सर सांगायचे. ओके, बोर्डवर मी एक एक क्वेश्चन लिहिते प्रॉब्लेम सेट मधले. ओके, फर्स्ट क्वेश्चन काय होता, 5705 अँड 15705. चला कोण सांगेल मला विच वन इज बिगर नंबर, 5705 अँड 15705? अनिकेत, अनिकेत माईक ऑन कर आणि सांग मला कुठला वाला ग्रेटर आहे. यस मॅम. हा, विच वन इज ग्रेटर नंबर? 15705. यस, व्हेरी गुड. बघा तर इथे तुम्ही काय केलं, थाउजंड वाले प्लेस बघितले बरोबर. इथे 5000 आहे, इथे 15000 आहे. मग 5000 इज ग्रेटर की 15000 ग्रेटर? 15000. आपण 15000 ला काय केलं, इज ग्रेटर नंबर. ओके, नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन काय होता, 22,074,705 अँड 12,74,705. ओके, कर्णिका, कर्णिका माईक ऑन कर, विच वन इज ग्रेटर नंबर? 22,74,705. यस, व्हेरी गुड. बघा तर इथे आपण काय केलं, लॅक वाले डिजिट बघितले, 10 लॅक वाले. इथे 22 लॅक आहे, इथे 12 लॅक आहे. मग 22 लॅक इज ग्रेटर वन. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट नेक्स्ट वन इज, ओके ओके, 35,33,302. ओके, देन 35,32,302. ओके चला, याच्यामधलं मला कोण सांगेल, तन्मय, तन्मय माईक ऑन कर, सांग विच वन इज ग्रेटर नंबर? 35,33,302. येस, बघा तर इथे सगळ्यांनी इथे हे बघा, ऑब्झर्व करा, इथे इथे सुद्धा 35 लॅक आहे, इथे सुद्धा 35 लॅक आहे. मग आपण काय करणार, दोन्ही सेम आहे, आपण पुढच्या डिजिट कडे जाणार, पुढच्या प्लेस व्हॅल्यू. मग इथे 33,000 आहे आणि इथे 32,000 आहे. ऑफकोर्स 33,000 इज मोर दॅन 32,000. ओके, देन दिस वन इज ग्रेटर वन. अंडरस्टूड एव्हरी वन? कळतंय का सगळ्यांना? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कळालं ना सगळ्यांना कसं करायचंय? ओके चला, तर सेकंड क्वेश्चन बघूया आपण. ओके, फर्स्ट क्वेश्चन सगळ्यांनी सॉल्व्ह केलंय, सेकंड क्वेश्चन बघूया आपण. सॉल्व द प्रॉब्लेम गिवन बिलो. आता आपल्याला काही प्रॉब्लेम दिले आहेत, बघूया आपण काय विचारलं याच्यामध्ये आणि तुम्ही मला आन्सर करायचं. ओके, सगळ्यांनी क्वेश्चन नीट ऐकायचं. ओके, बघा फर्स्ट क्वेश्चन काय, 5th स्टँडर्ड स्टुडंट, द स्वयंसिद्ध सेव्हिंग ग्रुप्स मेड 3,45,000 पापड, वाईल द स्वाभिमानी ग्रुप मेड स्वयंसिद्ध सेव्हिंग ग्रुप मेड 3,45,000 पापड, वाईल द स्वाभिमानी ग्रुप मेड 2,95,000. ओके, विच ग्रुप मेड मोर पापड? ओके, क्वेश्चन काय विचारलंय बघा, जो एक स्वयंसिद्ध, दोन ग्रुप आहेत,
स्वयंसिद्ध आणि स्वाभिमानी. ओके, तर स्वयंसिद्ध जी महिला बचत गट आहे त्यांनी किती पापड केले, 3,45,000. आणि जो स्वाभिमानी ग्रुप आहे त्यांनी किती केले, 2,95,000 केलेत. ओके, तर कुठल्या ग्रुपनी सगळ्यात जास्त पापड तयार केले, कोण सांगेल मला? विच ग्रुप मेड मोर पापड? ओके, कर्णिका टेल मी, कोणी सगळ्यात जास्त केले? कर्णिका माईक ऑन कर आणि सांग मला. आवाज येतोय माझा? कर्णिका स्वयंसिद्धा. कोणी केली? स्वयंसिद्धा. व्हेरी गुड, यस स्वयंसिद्धा. तर सगळ्यांनी पहिले बघा, आपण इथे बोर्डवर तुम्हाला दाखवते स्वयंसिद्धांनी का केले. बघा सगळ्यांनी नंबर्स बघा, स्वयंसिद्धांनी किती केलते, 3,45,000. राईट, स्वयंसिद्धांनी किती केले, 3,45,000. देन आणि जो कुठला नेक्स्ट आहे, स्वाभिमानी. स्वाभिमानीने किती केले, 2,95,000. तर सगळ्यांनी कम्पेअर करा डिजिट, लॅक वाला डिजिट सगळ्यांनी कम्पेअर. इथे 3 लॅक आहे, इथे 2 लॅक आहे. मग 3 लॅक इज ग्रेटर दॅन 2 लॅक. मग कोणी केलं, स्वयंसिद्धांनी काय केलंय, मोर पापड तयार केले. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं? फर्स्ट क्वेश्चन. ओके, चला सेकंड वाला क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचंय. बघा मी एकदा सांगते काय दिलंय. चिल्ड्रन ऑफ द प्रायमरी स्कूल इन अहमदनगर डिस्ट्रिक्ट कलेक्टेड 2 लॅक सीड्स, वाईल दोज इन पुणे डिस्ट्रिक्ट कलेक्टेड 3,25,000. विच चिल्ड्रन कलेक्टेड मोर सीड? ओके, तुम्ही हा सॉल्व्ह करायचा. काय सांगितलंय, अहमदनगर जिल्ह्यातले जी प्राथमिक शाळा आहे त्याच्यामध्ये जी मुलं आहेत त्यांनी 2 लाख काय केले, 2 लॅक सीड काय केले, कलेक्ट केले. पण पुण्यामधल्या पुणे डिस्ट्रिक्ट मधल्या मुलांनी किती केले, 3,25,000. मग कोणी जास्त सीड काय केले, कलेक्ट केले, हे तुम्ही आन्सर सॉल्व्ह करायचे. ओके, कळालं सगळ्यांना? चला सॉल्व्ह करा, फुल सेंटेन्स मध्ये आन्सर लिहायचंय. ओके, काय प्रॉब्लेम आहे कर्णिकाला, काय डाऊट आहे? हो हो, क्वेश्चन पण लिहायचंय आणि आन्सर पण सॉल्व्ह करायचंय. ओके, चला करा घ्या सॉल्व्ह करायला सेकंड मधलं. तोपर्यंत सिक्स स्टँडर्ड स्टुडंट झाला तुमचा फर्स्ट कम्प्लीटेड फर्स्ट क्वेश्चन, जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला मला बोर्डवर सांगायचंय सगळ्यांनी कुठले नंबर्स कुठले. ओके ओके, तुम्हीच सांगा इथे एकेकाने. ओके, -5 कोण सांगेल? ज्याला विचारेल त्यांनीच माईक ऑन करायचं. ओके, कोणीही माईक ऑन करायचं नाहीये मध्ये. चला नाव लिहा फक्त चॅट बॉक्स मध्ये ज्याला आन्सर करायचंय. ओके, प्रमिता -5 विच नंबर? प्रमिता सांग -5 कुठला नंबर आहे, पॉझिटिव्ह या नेगेटिव्ह? आवाज येतोय ना माझा? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. प्रमिता माईक ऑन कर. ओके, आदेश माईक ऑन कर आणि सांग मला -5 पॉझिटिव्ह नंबर आहे की नेगेटिव्ह? निगेटिव्ह. येस, ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट वाला +4 कोण सांगेल मला? भावेश सांग मला +4 पॉझिटिव्ह नंबर आहे की नेगेटिव्ह नंबर आहे? पॉझिटिव्ह. येस, पॉझिटिव्ह, व्हेरी गुड. नेक्स्ट -49 कार्तिक सांग मला. कार्तिकी -49 कार्तिकी सांग मला. निगेटिव्ह. येस, कळालं सगळ्यांना नंबर कसे क्लासिफाय करायचे होते?
फर्स्ट क्वेश्चन का आला का प्रैक्टिस सेट 4 मधला जरा चैट बॉक्स मध्ये रिप्लाई करा. ओके चला द नेक्स्ट टॉपिक बघा काय आहे आता तुमचा. शोविंग इंटीजर्स ऑन दी नंबर लाईन. आता हे जे इंटीजर आहे नंबर लाईन वर कसे शो करायचे. ओके बघा सगळ्यांनी द पॉइंट ऑन द नंबर लाईन विच इज मार्क 0 इज कॉल्ड दी ओरिजिन. बघा एक लाईन काढायची. ओके त्या लाईनच्या मधोमध 0 लिहायचा तो काय झाला ओरिजिन. काय झाला त्या लाईनचा ओरिजिन. ओके ऑन द लेफ्ट अँड राईट ऑफ दी 0.0 पॉइंट आर मार्क ऍट द इक्वल डिस्टन्स. मग 0 लेफ्ट आणि राईट साईडला इक्वल डिस्टन्स वर काय करायचे पॉइंट मार्क करायचे. ओके आता जे राईट साईडला असणार ते काय असणार आहेत सगळे पॉझिटिव्ह नंबर आणि लेफ्ट साईडला असणारे कुठले असणार आहे नेगेटिव्ह नंबर. कळालं सगळ्यांना. कळतंय का सगळ्यांना. बघा इकडे बोर्ड वर लक्ष द्या सगळ्यांनी. 6th स्टँडर्ड स्टुडंट. ओके आता जर तुम्हाला नंबर लाईन वर शो करायचंय नंबर लाईन कशी काढणार. एक लाईन ड्रॉ करायची राईट त्याच्या मधोमध बरोबर 0 म्हणजे काय ओरिजिन झाला. ओके इथून तुम्हाला राईट साईडला आणि लेफ्ट साईडला इक्वल डिस्टन्स वर काय करायचे पॉइंट मार्क करून घ्यायचे. ओके असे पॉइंट मार्क करून घ्यायचे. ओके आता जे या साईडला तुमचे नंबर चालू होणार म्हणजे या राईट साईडला कुठले नंबर्स असणार आहेत पॉझिटिव्ह नंबर्स. कुठले असणार आहे पॉझिटिव्ह नंबर. 0 राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर आणि लेफ्ट साईडला काय असणार आहे नेगेटिव्ह नंबर्स. कळालं सगळ्यांना. म्हणजे इकडे काय येणार 1, 2, 3, 4 अँड सो ऑन. इकडे काय येणार -1, -2, -3 अँड सो ऑन. कळालं सगळ्यांना. कळालं का जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. हे होतं हॉरिझॉन्टल. आता ही जी नंबर लाईन आपण ड्रॉ केली ती कशी आहे हॉरिझॉन्टल आहे ना. आडवी लाईन ड्रॉ केली आपण ही काय होती हॉरिझॉन्टल होती. हॉरिझॉन्टल म्हणजे आडवी आपण ड्रॉ केली नंबर लाईन. ओके आडवी जी नंबर लाईन ड्रॉ केली त्याच्यावर आपण इंटीजर दाखवले. आता जर तुम्ही वर्टिकली केली ड्रॉ म्हणजे उभी ड्रॉ केली तर कसे येणार नंबर. आता मी अशी वर्टिकली ड्रॉ केली नंबर लाईन आणि याच्यावर मला काय करायचे इंटीजर शो करायचे तर कसं करणार. मिडलला काय येणार आहे इथे मिडलला येणार 0 राईट ओरिजिन. नंतर आता 0 अप साईडला म्हणजे वरच्या साईडला काय असणार आहे पॉझिटिव्ह नंबर. बघा सगळ्यांनी लक्ष द्या इथे आता उभी काढले ना तुम्ही नंबर लाईन तर 0 वरच्या साईडला असणार पॉझिटिव्ह नंबर आणि खालच्या साईडला असणार नेगेटिव्ह नंबर. कळालं सगळ्यांना. सगळ्यांनी लक्षात ठेवा हे तुमच्या बुक मध्ये नाहीये मी तुम्हाला एक्स्ट्रा सांगते. तर इथे वरती पॉझिटिव्ह म्हणजे इथे 1, 2, 3 वरती येणार पॉझिटिव्ह आणि खालती काय येणार -1, -2, -3 अँड सो ऑन. कळालं सगळ्यांना. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. 6th स्टँडर्ड स्टुडंट. कळालं सगळ्यांना. ओके आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक क्वेश्चन देते मी सगळ्यांनी नंबर लाईन ड्रॉ करायची. ओके चला तर तुम्हाला मी एक काही नंबर देते ते तुम्ही काय करायचे नंबर लाईन वर ड्रॉ करून दाखवायचे मला. ओके कुठले कुठं असणार. पहिले काय दाखव 7, -1, -3, -5. ओके चला तर हे नंबर मला नंबर लाईन वर शो करायचे. चला सगळ्यांनी ड्रॉ करा नंबर लाईन आणि हे नंबर मला नंबर लाईन वर शो करायचे. ओके नंबर लिहून घ्या पटकन सगळ्यांनी. लिहिले सगळ्यांनी 7, -1, -3, आणि -5 हे नंबर काय करायचे नंबर लाईन वर शो करायचे. स्टँडर्ड 6 झाल्यानंतर कम्प्लीटेड म्हणून चॅट बॉक्स मध्ये लिहा. ओके कळालं. ओके चला देन 5th स्टँडर्ड स्टुडंट झालं तुमचं जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. मॅम काय सेकंड वनच करायचं होतं ना फक्त. हो हो सेकंड वन कम्प्लीटेड एव्हरीवन.
झालं सगळ्यांचं. ओके, काय काय कुठला नंबर ग्रेटर आला? काय सांगितलं होतं बघा, बोर्ड कडे लक्ष द्या. काय सांगितलं होतं की अहमदनगर त्यांच्यामध्ये किती होते, किती कलेक्ट केले सीड? 2 लाख, राईट, अहमदनगर मधून. आणि पुणे डिस्ट्रिक्ट मधून किती केले? 3,25,000. तर विच वन इज बिगर, कोण सांगेल मला? तन्मय सांग. 3,25,000. यस, 3,25,000, राईट. तर हा वाला जो पुणे डिस्ट्रिक्टच्या जे स्टुडंट होते त्यांनी जास्त सीट्स कलेक्ट केले. सगळ्यांनी असं फुल सेंटेन्स मध्ये आन्सर लिहायचंय. कळलं सगळ्यांना? नेक्स्ट. ओके, थर्ड वन तर तुम्हाला येईल. फोर्थ वन बघूया आपण काय दिलंय. ऍट अन एक्झिबिशन द अन्नपूर्णा सेव्हिंग ग्रुप सोल्ड गुड्स वर्थ 5,12,345. द निर्मन ग्रुप सोल्ड गुड्स विथ 4,12,900. दिस फिगर वॉज 4,33,000 फॉर दी सूरज ग्रुप सृजन ग्रुप अँड फॉर दी सॉरी अँड 5,11,937 फॉर द सावित्रीबाई फुले ग्रुप. विच ग्रुप हॅड दी लार्जेस्ट सेल अँड विच ग्रुप हॅड दी स्मॉलेस्ट अँड राईट दी सेल्स फिगर्स इन असेंडिंग ऑर्डर. बघा, तुम्हाला दिलंय प्रत्येक ग्रुपचे, तुम्हाला त्यांनी काय केलंय, वस्तूची विक्री केलेली त्यांनी तुम्हाला दाखवलंय. म्हणजे अन्नपूर्ण ग्रुपनी एवढी एवढी वस्तू विकले, निर्मन ग्रुपनी सगळ्यांच्या. आता मला सांगा कुठला कुठल्या ग्रुपने सगळ्यात जास्त सेल केले, कोण सांगेल मला? कुठल्या ग्रुपने? अनिकेत सांग, कुठल्या ग्रुपने सगळ्यात जास्त सेल केलेत? अनिकेत? हा, कुठल्या ग्रुपने सगळ्यात जास्त सेल केलेत गुड्स म्हणजे वस्तू? गुडवर्क. हा, कुठल्या गुडवर्क म्हणजे वस्तू विकल्या कुठल्या ग्रुपनी? अन्नपूर्णा, निर्मन, सृजन या सावित्रीबाई फुले ग्रुप. बघ सगळ्यांचे नंबर्स बघ. सृजन ग्रुप. नो, नंबर्स बघ पहिले. अन्नपूर्णा ग्रुपचे बघ 5,12,345 आहे. निर्मन ग्रुपचे 4,12,900 आहे. अँड देन सृजन ग्रुपचे 4,33,000 आहे. आणि सावित्रीबाई फुलेच 5,11,937 आहे. कुठला वाला जास्त झाला अनिकेत? निर्मन ग्रुप. टीचर? नो, कोण सांगते? नेक्स्ट. कार्तिकी सांग. टीचर? मध्ये मध्ये कोण माईक ऑन करते? यांनी सांगा कोण? कार्तिकी, कार्तिकी मी विचारलंय, सांग कुठलं. अन्नपूर्णा ना, बघा अन्नपूर्णाची जास्त आहे. ओके, आणि सगळ्यात स्मॉलेस्ट कोणाची आहे, सगळ्यात कमी? तन्मय सांग, सगळ्यात कमी विच ग्रुप हॅड दी स्मॉलेस्ट? निर्मन ग्रुप. यस, व्हेरी गुड, निर्मन ग्रुप. आणि आता हे सगळे जे आहेत फिगर्स ते तुम्हाला काय करायचे, असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय माहितीये ना सगळ्यांना? असेंडिंग ऑर्डर स्टार्टेड फ्रॉम स्मॉलेस्ट नंबर. ओके, स्मॉलेस्ट टू बिगर असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचंय. कळालं सगळ्यांना? कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, आणि नेक्स्ट बघा काय सांगितलंय. इंट्रोड्युसिंग करोड. आता तुमचं काय झालंय, आता तुम्ही 99,99,999 मध्ये जर तुम्ही 1 ऍड केलं लॅक्सच्या नंतर, तर बघा आपले डिजिट कसे असतात,
युनिट देन टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड लॅक टेन लॅक आणि टेन लॅक मध्ये परत एक ऍड केलं तर काय येणार वन करोड. ओके वन करोड इज अ एट डिजिट नंबर आहे कळालं सगळ्यांना. तर वन करोड कसं रिडिंग करायचंय बघा एट करोड फोर्टी फाईव्ह थाउजंड सॉरी फोर्टी फाईव्ह लॅक ट्वेल्व्ह थाउजंड सेव्हन हंड्रेड अँड सिक्स कळालं सगळ्यांना. तर नाईन्टी नाईन लॅक मध्ये तुम्ही जर वन ऍड केला तर तुम्हाला काय मिळणार वन करोड कळालं सगळ्यांना. फिफ्थ स्टँडर्ड स्टुडंट ओके चला सेव्हन सॉरी कुठलं सिक्स्थ स्टँडर्ड स्टुडंट झालं तुमचं सॉल्व्ह करून शो केले सगळ्यांनी नंबर लाईन ड्रॉ केली बघा. चला इकडे लक्ष द्या नंबर लाईन वर काय काय ड्रॉ केलं बघा कसं ड्रॉ केलंय लक्ष द्या. एक नंबर लाईन ड्रॉ केली मी राईट कुठले कुठले नंबर दिले होते सेव्हन वन देन मायनस थ्री अँड मायनस फाईव्ह राईट. तर फर्स्ट मी काय करणार मध्ये झिरो राईट देन इकडे मी मार्क करून घेणार इक्वल डिस्टन्सला ओके आणि इकडे सुद्धा मार्क करून घेणार ओके. चला कुठले कुठले नंबर दिले आता सेव्हन सेव्हन कुठे येणार झिरोच्या राईट साईडला बरोबर पॉझिटिव्ह नंबर आहे तर वन टू इथे वन इथे टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेव्हन इथे सेव्हन येणार बरोबर. देन वन कुठे येणार इथे मायनस थ्री कुठे येणार लेफ्ट साईडला इथे येणार मायनस वन इथे येणार मायनस टू इथे येणार मायनस थ्री ओके हा मायनस थ्री मग इथे येणार मायनस फोर आणि इथे काय ना मायनस फाईव्ह कळालं सगळ्यांना कसं करायचंय शो जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय बघा तुमचं गिवन बिलो द गिवन बिलो आर द टेम्परेचर इन सम सिटीज राईट देम युझिंग प्रॉपर साईन. ओके तुम्हाला इथे प्लेस दिलेत आणि त्यांचं टेम्परेचर दिलंय ते तुम्हाला साईन मध्ये लिहायचंय. आता शिमलाचं काय दिलंय सेव्हन डिग्री सेल्सिअस बिलो द झिरो बिलो द झिरो म्हणजे झिरोच्या खाली सेव्हन डिग्री सेल्सिअस म्हणजे काय येणार झिरोच्या खाली आहे आणि सेव्हन डिग्री सेल्सिअस आहे म्हणजे काय येणार मायनस सेव्हन डिग्री सेल्सिअस कळतंय सगळ्यांना काय येणार मायनस सेव्हन बिलो म्हणजे खाली ना म्हणजे मायनस सेव्हन येणार आणि अबव काय येणार वर मग झिरोच्या वर काय येणार पॉझिटिव्ह नंबर कळालं सगळ्यांना. आणि त्याच्या खाली सुद्धा तुम्हाला काय करायचं साईनचा युज करून लिहायचं आन्सर क्वेश्चन दिलेले आहेत नीट क्वेश्चन वाचायचं आणि सांगायचं. आता अ सबमरीन इज ऍट अ डेप्थ ऑफ 105 मीटर बिलो अ सी लेवल बिलो बिलो म्हणजे काय खाली दिलंय म्हणजे काय ना मायनस कळतंय सगळ्यांना कळतंय ना. जे नंबर बघा बिलो दिलं असेल तर खाली कमी वर्ड बघा आणि सांगा मला येईल सगळ्यांना. क्वेश्चन नंबर टू आणि थ्री घरी सॉल्व्ह करता सिक्स स्टँडर्ड स्टुडंट नेक्स्ट टाइम जर आलं नाही तर मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. ओके ओके तुमचा होमवर्क काय सिक्स स्टँडर्ड स्टुडंट प्रॉब्लेम सेट फोर मधला सेकंड अँड थर्ड क्वेश्चन सॉल्व्ह करायचंय. ओके अँड फिफ्थ स्टँडर्ड स्टुडंटला काय करायचंय क्वेश्चन प्रॉब्लेम सेट सिक्स सॉल्व्ह करायचंय घरी कळायला सगळ्यांना. कोणाला काही डाऊट आहे फिफ्थ स्टँडर्डचा लेसन कम्प्लीट झालेला आहे नेक्स्ट क्लासमध्ये न्यू लेसन आपण स्टार्ट करूया. ओके अँड सिक्स स्टँडर्डचा आपण न्यू टॉपिक स्टार्ट करूया. ओके कळायला सगळ्यांना. ओके चला मग तुम्ही इथे क्लास लेव्ह करू शकता. बाय एव्हरीवन बाय 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 टीचर बाय बाय बाय.